नमस्कार, रेशमा किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ना दुधी भोपळ्यापासून मस्त असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत मुलांच्या छोट्या भूकेसाठी. किंवा आता शाळा चालू झाल्यात तर मुलांना एखादा दिवस आपण टिफिनला काय द्यायचं असतं असं टेन्शन पडतं आपल्या प्रत्येक आईला मुलांबद्दल आपल्या. तर आपण हे दुधीपासूनच थालीपीठं झटपट होऊन कशी मुलांसाठी द्यायची आपल्या घरच्या पिठांमध्ये ते पाहणार आहोत आता आपण. तर त्याच्या आधी आपण इथे मिरची, लसूण आणि थोडं अर्धा चमचा जिरं घ्यायचं, त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. आपण हे पहा, आपण इथे मिरचीचं वाटण करून घेतलं आहे. मिरची, लसूण आणि जिरं यांचं वाटण करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला दुधी घ्यायचे, स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे. तुम्ही जर दुधी पूर्ण साळेसकट कवलं असेल तर घेतलात तरी चालेल. थोडं साल काढून घेणार आहे याची, तर आपल्याला याची साल काढून घ्यायची. हे पहा, मी इथे साल काढून घेतलेलं आहे. आता आपण आहे ना थोडंसं दुधीचं तुकडं कट करून खाऊन पाहायचं. दुधी कडू असेल तर कधीही भाजीला किंवा कोणत्याही गोष्टीला वापरायचं नाही. आपण याचं काही करायचं नाही कडू असेल तर. आता इथे किसणीवरती आपल्याला किसून घ्यायचं दूध असं. हे पहा, इथे आपण दुधी किसून घेतलेलं आहे. दुधीच्या आतमध्ये जर बिया असतील, मधला भाग घ्यायचा नाही, आपण साईडनेच फक्त किसून घ्यायचा. मधला बियाचा भाग असेल तो काढून टाकायचा. आता दुधी किसून घेतल्या आपल्याला झटपट करायला घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण आधी हे घेतलेलं आहे, ते कांदा घेतलेला आहे, एक चिरून कोथिंबीर आहे, हळद आहे, लाल मिरची पावडर, मीठ आहे आणि धणे आणि बडीशेप यांची पावडर करून घेतलेली आहे. आणि आपण इथं वाटण करून घेतलेलं आहे मिरची, लसूण आणि जिरं. आता हे आपण याच्यामध्ये घ्यायचं आहे, सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आता आपण इथं पिठे कसले कसले घेतले ते पाहूया. तर इथे मी नाचणीचं पीठ घेतलं आहे, माझ्याकडं आहे ते मला घेतलेलं. तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. ज्वारीचं बाजरीचं वापरलं तरी चालेल. इथे घेतलेलं आहे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, मोठे 2 चमचे घेतलेलं आहे बेसन पीठ. इथे घेतलेलं आहे 4 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे तांदळाचं पीठ आहे अर्धी वाटी. आता हे आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे सगळे पीठं, नाचणीचे पीठ, बेसन पीठ घेतलं, तांदळाचं पीठ. पहिलं चाळून घ्यायची पीठ आपली छान अशी, नंतर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. गव्हाचं पीठ एकदम ओतून घ्यायचं नाही, पहिलं लागलं तर पुन्हा घ्यायचं. इथे मी 1 चमचाभर पीठ ठेवून दिलेलं आहे. आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला अजून कोणती पीठ याच्यात मिक्स करायची असली तर करू शकता. छान असे टेस्ट पिठांची मिक्स उतरते आणि मुलांसाठी हेल्दी पण होतं. आणि आता शाळा दिवसभर असल्यामुळं मुलांसाठी दिवसभरचा असा छान पोटभर नाश्ता तयार होतो आपल्या घरी टिफिनमध्ये. हे आपण मिक्स करून घ्यायचं छान असं. एक चू आपण गव्हाचं पोट जे ठेवलं होतं ना ते सगळं घेतलेलं आहे. आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये मेथी, पालक ह्या भाज्या, पालेभाज्या वापरल्या तरी चालून जाते. खूप छान असे थालीपीठ तयार होतात दुधीचे. दुधी भोपळा खायला थालीपीठ बनवते. हे पहा, इथे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे, कपडे काढून ठेवू. आणि आता थालीपीठ करण्यासाठी घेऊया. आता हे पहा, इथं पीठ भिजून आपण ठेवून दिलेलं होतं. आता इथे कापड ओला करून घेतलेलं आहे, सुती कापड घेतलेलं आहे आपण. आता इथे ओला करून आपल्याला छान असं अंतरून घ्यायचे 4 भाग करून. त्याचे 1 बाऊलमध्ये पाणी घ्यायचे, हे पाणी असं 1 बाऊलमध्ये तुम्ही जेवढे मोठे तापणार असाल तेवढे तुम्ही
गोळा पिठाचा घेऊ शकता. आता हे याच्यावरती ठेवायचं, पाण्याचा हात घ्यायचा. किंवा तुम्हाला असे थापाय जमणार नसते तर प्लॅस्टिकचं एक पिशवी घ्यायची फाडून, आणि परते ठेवून असं पाण्याच्या हाताने आपल्याला एक ताट असं प्रेस करायचं. थोडंसं थालीपीठ आपलं छान असं थापलं जातं त्याने. ॲक्च्युली हाताची चव असते ना, हाताने थापल्यामुळे आपल्या थालीपीठामध्ये छान असे उतरते. असे बोटाच्या सहाय्याने घट करून घ्यायचे. पॅन गरम करून घेतलेलं आहे, तर आता आपण एका ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण थालीपीठ आहे ना, हे कापड असं हातावरती घ्यायचं उचलून, आणि हे मारून घ्यायचं. पुन्हा आपल्याला तसंच थालीपीठ कापून घ्यायचे आहेत. हे पहा, आपण वरतून थोडंसं तेल सोडून घेतलंय. आता हे पलटी करून घ्यायचं, आणि दोन्ही साईडने आता छान शेकवून घ्यायचं. आता आपल्याला खाली साईड पण शेकवून छान घ्यायचे. हे पहा, आता आपण इकडून पण छान असं शेकवून घेतलं. आता आपण हे काढून घ्यायचं ताटामध्ये. हे पहा, आपण दुसरंही थालीपीठ असंच शेकवून घेतलेलं. आता आपलं दुसरं थालीपीठ शेकायला आता आपण असं काढून घ्यायचं आहे. आता आपण सगळे असेच थालीपीठ करून घेऊया. हे पहा, आपले सगळे थालीपीठ तयार आहेत. आता थोडे थंड करून घ्यायचे आपण हे, आणि आपल्या मुलांच्या टिफिनला द्यायचे आहे. थालीपीठ आपण तुम्ही याच्याबरोबर टोमॅटो सॉस किंवा एखादी चटणीही देऊ शकता. इथे आपल्या मुलांचं टिफिन तयार आहे. ओके, आपल्या मुलांसाठी असं थालीपीठ करून द्या दुधी भोपळ्याची. ओके, रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. अशाच रेसिपी पाहत राहा, खात राहा, खुश राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.